पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यापासून स्वतः नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचार करत आहेत, तर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारही आज सावंतवाडी दौऱ्यावर आहेत. कोकणात शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, मात्र भाजपकडून नारायण राणेंच्या नावाचा आग्रह धरला जातोय. सांगलीतील माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. विश्वासात घेऊन काम केले नाही तर काँग्रेसची जी अवस्था आहे ती भाजपची व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी मंत्री सुरेश खाडेंच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. माढ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात बंडाळी होण्याची शक्यता आहे. पवारांचे अत्यंत विश्वासू अभय जगतापांनी बंडाचं निशाण फडकवले. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याची कुणकुण लागल्यानंतर अभय जगतापांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढवण्याची मागणी केली. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. भावना गवळी आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे भावना गवळी आणि त्यांचे कार्यकर्ते अद्याप प्रचारापासून दूर आहेत. वाशिममध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून भावना गवळी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजर्षी पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी यवतमाळचा दौरा केला. या बैठकीत भावना गवळींसह त्यांच्या पदाधिकारी बैठकीला गैरहजर होते, त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली शिष्टाई अपयशी ठरली का याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान गवळी प्रचारात दिसतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.